साहजिकच थायरॉइड हॉर्मोनची कमी असली की प्रजनन संस्था सुद्धा नीट काम करत नाही थायरॉईडची समस्या समजा गर्भारपणात असेल तर त्याचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की बऱ्याच स्त्रिया नंतर हे त्रास व्हायला लागले की असं समजतात की हा मेनापॉजचा त्रास आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करतात नमस्कार मी डॉक्टर शिल्पा चिटनेस जोशी मी स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे परवास तेवीस चोवीस वर्षाची एका इंजिनियर मुलीला घेऊन तिची आई आली होती आणि आल्या आल्या त्यांच्या डोळ्यातनं एकदम पाणीच घळाघळा व्हायला लागलं आणि त्या म्हणाल्या की अहो इतकी माझी गुणाची मुलगी पण आत्ता लग्न तिचं ठरायला आलं आहे आणि आम्ही तपासण्या केलं तर त्याच्यात तिला थायरॉईड निघालं आहे आता हिचं कसं होणार या विचारांनीच मला भयंकर टेन्शन आलं आहे तर इतकी छान मुलगी होती समोर बसलेली एकदम छान निरोगी वाटत होती तर मी त्या आईला म्हणलंसुद्धा की अहो थायरॉईड ही इतकी मोठी समस्याच नाही आहे तिला हायपोथायरॉइडिझम डायग्नोज झालं होतं म्हणजे थायरॉइड हॉर्मोनची तिच्यात कमी होती तर जशी आपली डेफिशियन्सी असते विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी असते विटॅमिन डी डेफिशियन्सी असते तशीच थायरॉइड हॉर्मोनची डेफिशियन्सी असते आणि त्यासाठी एक गोळी घेतली की काम होऊन जातं म्हणजे खरं तर ह्याचं एवढं टेन्शन घेण्याचं कारणच नाही आणि ह्या आईने इतकं टेन्शन घेतलं होतं की मग सासरच्यांना काय सांगू नंतर तिला गर्भधारणेला प्रॉब्लेम्स येतील तिची प्रेग्नन्सीमध्ये वे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतील असे वेगवेगळ्या वेगळ्याच भीत्या त्यांच्या मनात दिसत होत्या तर यासाठी मला असं वाटतं था की थायरॉईडबद्दल थोडी शास्त्रीय माहिती आपण करून घ्यायला हवी तर थायरॉइड हॉर्मोन हा आपल्या शरीरातल्या एका थायरॉइड नावाच्या ग्रंथीतनं जी आपल्या गळ्यामच्या मधोमध असते हा हॉर्मोन सिक्रीट केला जातो आणि या हॉर्मोननी आपल्या शरीरातलं एकूण एक काम म्हणजे अगदी पायाच्या पासून मेंदूपर्यंत आणि तुमच्या पचनक्रियेपासून ते तुमच्या सगळ्या गोष्टीं म्हणजे तुमची मेमरी कशी राहते तुमच्या मेंदूचं काम हे सगळं सगळं थायरॉईडमुळे केलं जातं त्यामुळे तुमच्या शरीराचं निरोगी असणं हे खूप थायरॉइड हॉर्मोनवर अवलंबून आहे तर हे सगळं समजवून घेण्याची गरज आहे आणि मग त्याची भीती आपल्या मनातनं कमी होईल तर आपल्या इथे असं आहे की थायरॉईडबद्दल इतक्या गैरसमजुती असल्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रिया किंवा मुली ह्या हे आजार अंगावर काढताना दिसतात आता ह्याच्यावरून अजून एक मला उदाहरण आठवलं की एक मुलगी आली होती माझ्याकडे एक अठ्ठावीस वर्षाची तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि सगळ्या तपासण्या आम्ही केल्या गर्भधारणेच्या आधीच्या त्याच्यामध्ये तिला थायरॉईड डायग्नोज झालं होतं तर तिला मी गोळ्या सुरू केल्या थायरॉईडच्या पण ती त्याच्यानंतर जी गायब झाली ती तीन वर्षानंतर अचानकच आली परत या तीन वर्षात या मुलीचं वजन इतकं प्रचंड वाढलं होतं आणि तिचं एक ॲबॉर्शन म्हणजे मिसकॅरेजसुद्धा झालेलं होतं याचं कारण असं की तिला थायरॉईडच्या गोळ्या सुरू केल्यानंतर तिला तिच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की ह्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला लागतात मग त्या घेऊ नकोस आणि तिने त्या गोळ्या बंद केल्या साहजिकच थायरॉइड हॉर्मोनची कमी असली की प्रजनन संस्था सुद्धा नीट काम करत नाही आणि मग ह्या मुलीला बिचारीला एका गर्भपाताला किंवा जो मिसकॅरेज झालं तिचं याला सामोरं जावं लागलं कधी कधी समस्या साधारणपणे चाळीशीच्या नंतर आढळते पण हे असं काही पक्कं नाही आहे काही वेळा तरुण सुद्धा थायरॉईडची समस्या आढळू शकते आणि थायरॉईडच्या समस्येमध्ये हायपर थायरॉइडिझम म्हणजे थायरॉईडची हॉर्मोनची लेवल जास्त असणं आणि हायपोथायरॉईडीझम हाय म्हणजे थायरॉइड हॉर्मोनची लेवल कमी असणं असे दोन प्रकार असतात त्यातलं हायपर म्हणजे लेवल जास्त असणं हे थोडं गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि त्यासाठी बऱ्याच वेळा हॉर्मोन्सच्या तज्ज्ञाकडे आम्ही पाठवतो कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा ऑटो इम्युनिटी किंवा इतर गुंतागुंतीच्या समस्या असू शकतात हायपोथायरॉयडिझममध्ये हॉर्मोनल लेवल्स कमी असतात आणि एका गोळीनी व्यवस्थित करून एका गोळीनी हा प्रश्न सुटण्यासारखा असतो तरुण मुलींमध्ये जेव्हा थायरॉईडची समस्या येते तेव्हा त्यांना जर का आपण वेळेवर एक गोळी सुरू केली तर त्याच्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना गर्भधारणा होणं त्यांची प्रेग्नन्सी ही व्यवस्थित काहीही समस्या न येता पूर्णत्वाला जाणं त्यांना बाळ होणं आणि त्यांचं बाळ निरोगी राहणं या सगळ्याच गोष्टी एका गोळीने आपल्याला साध्य होऊ शकतात जी स्त्री प्रेग्नंट नाही किंवा जी गर्भार नाही तिच्या थायरॉईडच्या लेवल्स ह्या वेगळ्या असतात आणि गर्भार राहू इच्छिणारी स्त्री किंवा गर्भार स्त्रीच्या थायरॉईडच्या लेवल्स वेगळ्या असतात या गर्भधारणा होण्याच्या आधी तपासून त्याची लेवल चांगली असणं चा हे खूप गरजेचं असतं त्यामुळे गर्भापणातले बरेच गुंतागुंतीचे आणि बाळासाठी धोक्याच्या असणाऱ्या गोष्टी आपण त्याची काळजी घेऊ शकतो थायरॉइडची समस्या समजा गर्भारपणात असेल तर त्याचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो गर्भाच्या बौद्धिक वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे खूप लक्षात घेण्यासुरखी गोष्ट आहे की एका तपासणीने आणि एका गोळीने बऱ्याच समस्या आपल्या दूर होऊ शकतात साधारणपणे चाळीशीच्या नंतरसुद्धा स्त्रियांना थायरॉइडच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात आणि याचे परिणाम वेगवेगळे दिसू शकतात पहिलं लक्षण हे अनियमित पाळी असू शकतं अतिरक्तस्राव वजन वाढणे केस गळणे किंवा सारखं निराश वाटणे अजिबात एनर्जी न वाटणे थकवा येणे सारखा ही सगळी लक्षणं थायरॉईडची असतात था। याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की बऱ्याच स्त्रिया नंतर हे त्रास व्हायला लागले की असं समजतात की हा मॅनापॉजचा त्रास आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करतात तर अशा काही समस्या येत असतील तर स्त्रियांनी त्या वेळेवर स्त्रीरोगतज्ञांकडे जाऊन तपासण्या करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे थायरॉईडची गोळी एकदा सुरू केल्यानंतर ती सकाळी उपाशीपोटी घ्यायची असते आणि ती गोळी घेतल्यानंतर अर्धा तास चहा कॉफी पण घ्यायची नसते कारण चहा कॉफी किंवा बाकीच्या कुंडला नाश्ता किंवा या गोष्टी केल्या तर ह्या गोळीचं ॲब्सॉप्शन होत नाही म्हणजे ही या गोळीचा पूर्ण डोस शरीराला मिळू शकत नाही याकडे सुद्धा बऱ्याच स्त्रिया दुर्लक्ष करतात त्यामुळे थायरॉईडच्या लेवल्स ज्या नियंत्रणात यायला हव्यात त्या येण्यात कधी कधी समस्या येतात अजून एक म्हणजे थायरॉईडची ज्यांना समस्या है, ची वेग दुखने, दुखने, ची आहे अशा स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमी बऱ्याच वेळा आढळते त्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आढळू शकतं त्यामुळे बऱ्याच वेळा या स्त्रियांना वेगवेगळे स्नायू दुखणे हाडं दुखणे याचासुद्धा त्रास होऊ शकतो तर अशावेळी या स्त्रियांना कॅल्शियमची सप्लिमेंट्स किंवा व्हिटॅमिन डी या गोष्टीसुद्धा द्यायला लागतात आणि ज्यांच्या घरात कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या थायरॉईड लेवल्स नॉर्मल असणं हे खूप गरजेचं आहे थायरॉईड ग्रंथीच्या जी जी फंक्शन आहे ते व्यवस्थित चालावं यासाठी आयोडीनची पण खूप गरज असते त्यामुळे आपल्या देशात प्रत्येक वेळी मिठात आयोडीन मिक्स केलं जातं पण कधीकधी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठांचा ट्रायल घेण्याची आपल्या इथे एक असं आहे की नॉर्मल मीठ वापरू नका वेगवेगळ्या प्रकारची मिठं वापरा तेव्हा ही मिठं सुद्धा हा डोक्यात विचार असायला हवा की ह्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण पुरेसं आहे का नाही अजून एक सध्या गोष्टी दिसतात की बऱ्याच वेळा हल्ली भोंदू वैदू किंवा वेगवेगळे गैरसमज पसवणार पसरवणारे लोक सगळ्याच मीडियामध्ये दिसत आहेत आणि मानेचे काही व्यायाम केल्यामुळे किंवा काही खाण्यात बदल केल्यामुळे थायरॉईडच्या समस्या दूर होतात असं सांगणारे खूप लोक आता आहेत आजूबाजूला आणि कुठलेही मानेचे व्यायाम करायला काहीच हरकत नाही पण त्यांनी थायरॉइड नियंत्रणात येईल असं समजून तुम्ही चाललात आणि थायरॉइडची गोळी बंद केली तर तुमच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो बऱ्याच वेळा अतिरक्तस्त्राव होऊन अगदी गलितगात्र होऊन गेलेल्या बायका येतात आणि त्यांना थायरॉइडची समस्या असते तर एका गोळीमुळे तुमच्या आयुष्यातले एवढे सगळ्या समस्या जर का लांब राहणार असतील तर ती एक गोळी घेण्यासाठी कशासाठी इतका आपण अट्टहास करतो की ही गोळी मी घेणार नाही हा विचार सगळ्याच महिलांनी करायची गरज आहे आणि चाळीशीनंतर दरवर्षी एकदा थायरॉईडची तपासणी करून घ्यायला काहीच हरकत नाही